आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरू केलेल्या पाणी पुरवठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणी कपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबर पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केलाय. समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितलंय. परंतु एक दिवसाआड पाणी पुरवठा केला तरी देखील तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न जैसे थे आहे, त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयाला विरोध वाढत आहे. विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात मुबलक पाणी साठा आहे, प्रशासनाला त्याचे नियोजन करता आले नाही. प्रशासन आपल्या चुका नागरिकांच्या माथी मारत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्यापासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे तात्काळ पाणी कपात रद्द करण्यात यावी.